तर मित्रांनो, केंद्र आणि राज्य सरकारचा प्रस्तावित असणारा शक्तीपीठ महामार्ग याला तर 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलेला आहे. तर कोल्हापूरच्या दसरा चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली. तर कोल्हापूरचे नवे खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा महामोर्चा निघाला होता. त्यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सुद्धा सहभाग घेतला. त्या महामार्गामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे, शिवाय शेतकरी भूमिहीन होईल अशी भीती देखील व्यक्त केली जाते. तर कोकणात जाताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय. तर मग अशात या शक्तीपीठ महामार्गाला खर्च किती आलाय आणि याला विरोध हा का केला जातोय, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मग सर्वात आधी या शक्तीपीठ महामार्गाला खर्च किती आलाय हे पाहिलं. तर खरं तर शक्तीपीठ विरोधात 12 जिल्ह्यातील शेतकरी हे सध्या आक्रमक झालेत. तर कोकणातील बांदा ते वर्धापर्यंत 805 किलोमीटरचा शक्ती मार्ग आहे. तर शक्तीपीठ महामार्गासाठी तब्बल 86,000 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर आता मग कोणत्या देवस्थानांना हा महामार्ग जोडणार हे पाहिलं. तर कोल्हापूर अंबाबाई, तुळजापूर तुळजाभवानी, नांदेड माहूरची रेणुकादेवी या 3 शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग असणार आहे. तर परळी वैजनाथ, हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागनाथ, माहूरची रेणुकादेवी, तुळजापूरची तुळजाभवानी, पंढरपूरचे विठ्ठल रुक्माई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि सोलापुरातील सिद्धरामेश्वर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा, नृसिंहवाडी, औदुंबर या 12 देवस्थानांना हा महामार्ग जोडणार आहे. तर या महामार्गामुळे 12 जिल्ह्यातील 27,500 एकरांची जमीन हस्तांतरित होणार आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापुरातील शेतकरी आक्रमक झालेले. तर ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी गरज नसताना महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. तर हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिव मार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे. पण मग आता अशात शेतकऱ्यांचा या महामार्गाला आक्षेप काय हे पाहिलं. तर रस्त्यातील डोंगर हे पोखरून बोगदे निर्माण केले जाणार, अनेक ठिकाणी भर घालून छोटे नद्यानाले हे बुजवले जाणार, शेतकऱ्यांबरोबरच पर्यावरणात सुद्धा विध्वंस होणार. दुसरं म्हणजे सध्याच्या जमिनी आमच्या जगण्याची एकमेव साधने, विशेषतः जमिनी यापूर्वीच गुंठ्यावर आले आहेत. आता जमिनी संपादित केल्यास शेतकरी अल्पभूधारक अथवा भूमिहीन होऊ शकतो. तर तिसरं म्हणजे काही जमिनी या बारमाही बागायती आहेत, तर काही भविष्यात इन्हे प्रयोजनाचे आहेत. तर विमानतळ, रेल्वे स्थानक, रेल्वे कोच कारखाना, साखर कारखाना, औद्योगिक वसाहतीपासून जवळच्या अंतरावरच या जमिनी आहेत. त्यामुळे जमिनीचे मूल्य दिवसेंदिवस वाढते, तर जमिनी संपादित केल्यास कधी भरून न येणारं नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकरी याला कडाडून विरोध करतात. तर आता मग शेवटी हा शक्तीपीठ महामार्ग कसा असणार हे पाहिलं. तर शक्तीपीठ महामार्गासाठी राज्य सरकारकडून 86,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. तर पुढील वर्षी या महामार्गाच्या कामाचा शुभारंभ प्रस्तावित असून 5 वर्षात काम पूर्ण करण्याचं टार्गेट आहे. तर नागपूरहून गोव्याला प्रवास करण्यासाठी सध्या बाय रोड 18 तासांचा कालावधी लागतो, मात्र शक्तीपीठ महामार्ग या निर्मितीनंतर हे अंतर 8 तासांचे होणार आहे. तर राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्सप्रेस वे असणार आहे. तर 8,000 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. तर हा महामार्ग राज्यातील 3 शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलेले. तर राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून शक्तीपीठ महामार्ग हा जाणार आहे. तर हा महामार्ग 6 पदरी असेल, तर या महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल, 48 मोठे पूल, 30 बोगदे, 8 रेल्वे क्रॉसिंग असतील. तर मग याच कारणास्तव शक्तीपीठ महामार्गाला हा विरोध केला जातोय. तर मग यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.